नमस्कार. लाईव्ह महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लाईव्ह महाराष्ट्रातून मी नितीन वाघमोडे. तर पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, माझं नाव सुदत्ता सुधीर वासने, राहण्याश्रमदार तळी. मी आज या प्रोग्रामद्वारे होते जे की आधार या फाउंडेशनतर्फे हा प्रोग्राम आयोजित केलेला होता. महिला आयोग व आधार फाउंडेशनतर्फे हा डिजिटल विषयी ज्ञान, जे डिजिटल साक्षरतेविषयी जे ज्ञान सर्वसामान्य स्त्रियांपर्यंत कसं पोहोचावं ते या प्रोग्राममधून कळलेलं आहे. आज आम्हाला बक्षी मॅडमकडून बरंच काही ज्ञान भेटलेलं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की सर्वसामान्य स्त्रीला सुद्धा ई बँकिंग, बिल भरणे, परत सरकारच्या ज्या काही योजना आहेत, आपलं सरकार, भीम ॲप आणि नमो ॲप याद्वारे आपण सगळ्या काही आपल्या ज्या काही प्रॉब्लेम जे असतात, आपल्याला ज्या काही गोष्टी लागणार असतात, त्याद्वारे आपण कसं यातनं ज्ञान मिळवू शकतो, आपण कुठे अडचणीत येऊ शकणार आहे, गाव पातळीवर असो किंवा जिल्हा पातळीवर असो, त्या पातळीवर असल्यामुळे आपल्याला ज्या काही योजना असतात सरकारच्या, किंवा जिथे आपल्याला प्रॉब्लेम येतो की आपल्या योजना आपल्याला योजनेचा फायदा भेटत नाही आणि आपण त्यापासून दूर आहोत, तेव्हा त्या ॲपद्वारे आपण आपल्या विचार मांडू शकतो व आपल्याला कुठं अडचणी येत असाल तर ते आपण नमो ॲपद्वारे आपण आपल्या असलेल्या अडचणीतून आपण मुक्त होऊ शकतो. एवढंच माझं सांगणं आहे की मला यातून